नमस्कार मित्र, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ मी आज सर्फिंग करतो थोडंसं यूट्यूब, तर यूट्यूबवरच्याच एका यूट्यूबवरचा मी व्हिडिओ आज तुम्हाला थोडक्यात एक शॉर्ट रिव्ह्यू किंवा आपण त्यांना काय शिकलो हे सांगणार आहे। तर मित्रांनो, मी आज सकाळीच एक व्हिडिओ सर्फिंग करत होतो, एका यूट्यूबरने एकदम चांगली माहिती सांगत होता की नवीन यूट्यूबर्ससाठी यूट्यूब हे अजिबातही सपोर्टिव्ह किंवा फ्रेंडली नाही। तुमचा कोणताही व्हिडिओ यूट्यूब रेकमेंडही करणार नाही आणि कोणाला सांगणार नाही की हा नवीन यूट्यूबर याचा व्हिडिओ तुम्ही पहा। स्वतःमध्ये स्वतः आपण काय केलं पाहिजे याचं तो व्हिडिओ विश्लेषण करत होता एक यूट्यूबर। तर मित्रांनो, तसं झालंय की तुम्ही यूट्यूबरचा व्हिडिओ, तुम्ही यूट्यूबवरती या, तुमच्या व्हिडिओचं जर टायटल आहे तेच व्हिडिओचं टायटल तुम्ही सर्च, तुमचा व्हिडिओ किंवा तुमचा चॅनल त्या यूट्यूबच्या लिस्टमध्ये दिसणार नाही। कारण जेवढे पण मोठे मोठे सबस्क्राय आपले यूट्यूबर आहेत त्यांचा जो पण फॅनबेस झालेला आहे किंवा त्यांचे जेवढे लाईक्स असतील, त्यांचं वॉच टाईम जास्त असेल, तर मित्रांनो यूट्यूब पहिलं काय करत आहे, त्यांचे व्हिडिओ हे एक नंबरच्या लाईनमध्ये म्हणजे एकदम टॉपला दाखवतं आहे आणि आपल्या व्हिडिओचं कुठंच सर्च करून सुद्धा तो व्हिडिओ आपल्याला दिसत नाही। याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काय केलं पाहिजे, तर याच्यासाठी मित्रांनो आपण एक दुसरा पर्याय निवडायला पाहिजे। इंस्टाग्राम असेल, फेसबुक रील्स असतील किंवा फेसबुक यूट्यूब रील्स असतील, याच्यावरती एक छोट्या छोट्या प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ, आपल्या चॅनलची माहिती देणारे छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे। कारण शॉर्ट्स व्हिडिओमधून जास्तीत जास्त लाईक येण्याची चान्सेस हे असतात आणि त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर हे वाढू शकतात। इंस्टाग्रामवरती आपले रील्स मिनिमम लोक पाहत आहेत, ठीक आहे, पण तो एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरती आपण आपल्या चॅनलचं प्रमोशन स्वस्तात आणि फुकट करू शकतो, काहीही कोणत्याही प्रकारचा चार्ज याच्यामध्ये आपल्याकडून घेतला जात नाही। त्याच्यामुळे या तीन गोष्टींचा आणि याच तीन सोशल मीडिया हँडलचा आपण वापर करू शकतो। दुसरे मित्रांनो असं आहे की आपण जर सर्च करतो आपला स्वतःचा चॅनल, आपण सर्च करतो तर स्वतःचा चॅनल आपण स्वतः देऊ शकतो, पण दुसरा जो आपला आपण दुसऱ्याच्या फोनमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या चॅनलचं नाव टाका किंवा आपल्या चॅनलचं जे काही आपण ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ त्याचा टाका, तर तो व्हिडिओचं टायटल हे सेम असल्यामुळं मोठे मोठे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी जो व्हिडिओ पाहिलेला आहे ज्यांना जास्त लाईक आहे अशा लोकांचे किंवा अशा यूट्यूबरचे व्हिडिओ हे यूट्यूब दाखवत असतं। आपला व्हिडिओ कुठेही रेकमेंडेशनमध्ये जात नाही, यूट्यूब सर्चमध्ये तो सर्च जरी झाला तरी आपला व्हिडिओ हा पहिल्या 10 यूट्यूबरच्या मध्ये कुठं दिसत नाही, आपला व्हिडिओ हा लास्टला असतो किंवा कुठं तो दिसतच नाही। तर त्याच्यासाठी मित्रांनो आपले जे थंबनेल्स आहेत आणि आपले जे टायटल आहे ते सेम तर आहे, ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। टायटल हे आपण जे आपले कीवर्ड्स आहेत त्याच्यानुसार टाकत असतो, पण आपण काय केलं पाहिजे त्याच्यानुसार थोडंसं काम करायला पाहिजे की आपला यूट्यूबचा चॅनल आपण कसा रँक करू शकतो। तर त्याच्यासाठी मित्रांनो थोडंसं आपले जे दुसरे प्लॅटफॉर्म आहेत जसं की आपलं यूट्यूब शॉर्ट्स असतील, फेसबुक असेल, इन्स्टा रील्स असतील, याच्या माध्यमातून थोडंसं चॅनल वाढवण्यासाठी तिकडे एक चांगला फॅनबेस तयार करा, मग तिकडं जो फॅनबेस तयार होतील तो फॅनबेस आपल्याकडं येऊ शकतो। इंस्टाग्रामवरचा फॅनबेस असेल, जे आपले फॉलोअर्स असतील ते झाले, यूट्यूबवरचे सबस्क्राईब शॉर्ट्समधले शॉर्ट्स फिटमधले जे सबस्क्राईब येतील ते सबस्क्राईब अशा प्रकारचा आपला फॅनबेस तयार होऊ शकतो आणि तिथून मग आपल्या चॅनलला एक चांगला ग्रो भेटण्याचं काम होऊ शकतं। तर आपण या तीन गोष्टींचं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या चॅनल हा युनिक नावाचा बनवलं पाहिजे, दुसरी गोष्ट त्याच्यावरती रेग्युलर व्हिडिओ टाकले पाहिजेत, आणि तिसरी गोष्ट आपण आपल्या चॅनलसाठी दुसरे जे प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक रील्स असतील, त्याच्यानंतर इंस्टाग्राम रील्स असतील, याच्या गोष्टींचा वापर आणि यूट्यूब शॉर्टवरती शॉर्ट व्हिडिओ हा खूप सुंदर बनतो, फास्ट आहे एकदम बनवण्यासाठी, तर त्याच्यावरती थोडंसं मेहनत केली तर यूट्यूबवरतीच जर आपण शॉर्ट्स रेग्युलर टाकले तर आपला शॉर्ट्स व्हायरल होऊ शकतो आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबर याच्यामधून आपल्याला मिळू शकतात। तर मित्रांनो याच गोष्टी लक्षात ठेवा आणि यूट्यूबवर नक्की काम करत राहा। तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबतोय, धन्यवाद।